आई बस तू असं काहीही करणार नाहीये. आई काय चाललंय आपल्याला परत काही लागल्या. डॉक्टर काका मला माहितीये मी तुम्हाला जे सांगते ते चुकीच आहे पण आई जे सांगते ते तुम्ही कराल. वा रोहिणी या चांदेकरांकडे सगळ्यात हुशार फक्त तूच आहेस. बरोबर ओळखलंस या बाईला. नयनाला चांदेकरांच्या घरी सून म्हणून पाठवायला ही बाई काय वाटेल त्या थराला जाऊ शकते. असो इनवे ही माझच काम करतीय. ही असली मुलगी अद्वैतची बायको झाली की माझ्या राहुलचा मार्ग मोकळा. कला हे तू बोलतेस. अगं हे किती चुकीचं आहे. मी नाही करू शकत. मला माहितीये डॉक्टर मी आयुष्यात परत तुम्हाला कधीच असं काही करायला सांगणार नाही. तुम्ही खोटं नका ना बोलू. तुम्ही जे काही आहे ते खरं खरं सांगा. बाकी पुढे सगळं आई बोले. तुम्ही फक्त त्यावर काही बोलू नका. म्हणजे आईचं बोलणं खोटं नाही वाटणार. तुझ्यासारख्या सुज्ञ मुलीकडून ही अपेक्षा नव्हती. ठीक आहे पण आज एकदाच. मिस्टर खरे कशी आहे माझी संगी. बरी अनुभूती. बऱ्या आता त्या बीपी अचानक वाढल्यामुळे चक्कर आली होती त्यांना. पण पुन्हा असं जर धक्का बसला तर परत चक्कर येऊ शकते. तू तू ये बस आधी. सावकाश सावकाश सावकाश. माफ करा मला. मम्मा मम्मा तुला काय झालं. तू मला प्रॉमिस कर तू अशी परत आजारी नाही पडणार. तुला जर काही झालं ना मी नाही जगू शकत ग मम्मा. तसं काही नाही. जर असं ना जीव घाबरा घुबरा झाला होता. आबाजी मला असं वाटतंय मी जास्त नाही जगणार. संगे काही काय बोलताय तुम्ही. संगे असं काहीतरी वंगाळ बोलू नकस. वंगाळ नाही खरं ती बोलते मी. आबाजी मी जिद्दी असेपर्यंत म्हणजे धडधाकट असेपर्यंत मला असं वाटतं की माझ्या नैनीचं लग्न व्हावं माझ्या नजरेसमोर.